말할 때 그들은 그러니 예 저대 또 눈가 살랐어 삼자가 눈사가 그렇겠나 까까 बाहेर हॉलमध्ये सगळ्या त्या सरदेशमुखांची जत्रा भरलेली असेल मला बघितलं असं नाही कशी लागले कळले 1760 प्रश्न विचारले असते म्हणून म्हणतो लपडत नको त्या चौकशच नको म्हणून नेहमी सरकारला खिडकीत आलो मला सांग इतक्या लगबगीने कशाला बोलवलं अरे गप गप्प बसलास तर सांगेन ना अरे मामा आपला सगळं आपल्या नापल्यावरच उलटणार आहे असं दिसतंय अरे येस काय उलटणार आहे म्हणजे म्हणजे तिरमा बदलली कारटे गदडे सगळं इतक्या मिन्नत वाऱ्या करून इतक्या कष्टाने त्या रमाला इकडे आणली होती त्या रमाला बदलून टाकलीस तू अरे गप ना अरे बदलली म्हणजे मनाने बदलली नियत फिरली तिची अरे म्हणजे पैसा बघून नियत फिरली तिची काय सांगतेस काय सोहम भाऊजींनी सगळी स्टेट तिच्या नावावर करायला सांगितली खरी पण एक अट घातली जी फक्त तिलाच सांगितली मला यातलं काहीच द्यायचं नाही असं काहीतरी असणार त्यात नक्की पण अरे ती काही सांगतच नाहीये अच्छा मतलब हमारी बिल्ली हमसे म्याऊ आओ हम उस बिल्ली को मजा चखाती होय सर तुझा सगळा वेळ ना डायलॉग मध्ये जातो चल अगं हळू काय करते पडीन ना मी बरं का कल्याणी बाळाला नुसतं पाणी पाजू नये त्याबरोबर थोडस मधही द्यायचं त्याने बाळाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते हो काकी उद्यापासून देईन आठवणी आणि कल्याणी अगं त्याची घुटी सुरू आहे ना त्यात केशराचे बदामाचे वेढे घेतेस ना हो काकू अहो मी तर माझ्या बाळाची मालिशही करते मालिश तर हवीच बाळाची कशाने करतेस ग हजारो वर्षांपासून सिद्ध असलेली अनेक आयुर्वेदिक औषधं आहेत माझ्या बाळाच्या मालिशाच्या तेलात डाबर लाल तेलाने करते मी माझ्या बाळाची मालिश या तेलाने बाळाची वाढ अधिक वेगाने होते आणि ते लवकर चालायलाही लागते ही बघा का माझ्या बाळाच्या तेलाची बाटली छान ह्याच गोष्टी बनवतात तुला एक यशस्वी माता अरे चिंतामणी तू इथे कसा काय मी बोलवलंय त्याला काय गे जाम खुश दिसतेस खुश तर असणारच ना ते लोक अर्धी स्टेट आपल्या नावावर करायला तयार झालेत आपल्याला तुला काय झालंय तुला रुपाली हे बघ ए तिला काय बोलायचं ना साऊंड होतो तुला इथे मी आणलंय मी मी पण म्हणजे तेच ते आम्ही दोघांनी तुला इकडे आणलेलं आहे आणि तुझं हे जे काय चाललेलं ना ते खूप चुकीचं लक्षात ठेव माझं काय चाललंय हे बघ खोटं बोलू नकोस हा मामा मग अशी सोहमने हिला हळू आवाजात काहीतरी सांगितलं एकट्यात आणि ते ही मला सांगत नाहीये अगं मी तुला सांगितलं ना मगाशी की तो म्हणाला की अर्धी इस्टेट तुझ्या नावावर करतो बस एवढं मग अट अट नाही सांगितलीस तू मला तू एवढ्यासाठी याला इथे बोलवलं तो म्हणाला की मी अर्धी इस्टेट तुझ्या नावावर करतो पण माझ्यासाठी तू गरमागरम शिरा करायला पाहिजे अच्छा चिरते का डोक्यात शिरा अरे मूर्खा बनवतीये असं असेल का हो 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 ना हो ना अरे असंच म्हणाला तो ए चल 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 शिऱ्यासाठी तो प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायला तयार झाला अगं असं असतं ना तर तो नाक्यावरचा हलवाई करोडपती झाला असता तुला सांगतो कसला फॅन्टॅस्टिक शिरा बनवतो माहितीये नुसतं नाव कळलं ना तरी तोंडाला पाणी सुटत ए बघ ए आमच्याशी खोटं बोलू नकोस कळलं ना दिसत नसतो ना तरी खूप डेंजर माणसं होतो मी खरंच सांगते तुम्हाला देवा
आता कस समजवू या मूर्खांना? मामा अरे ती मूर्ख म्हणाली तुला हे बघे तिला मूर्ख म्हणालीस ठीक आहे ते मला पण मूर्ख म्हणतेस जास्त शहाणपणा करू नको ए रमारेन तुला अशी सांगून ठेवतो अगं तू बोल ना कारण ते ऐकतेस का तुझं अगं पण तू बोल ना मी एकटा कसं बोलणार वाद कसा घालणार स्त्री स्त्रीशी वाद घालणार ना तिला सांगू झालं हे रमारेन अशी तू ओ चिंतामणराव खरं सांगते ती अक्का साहेब बरोबर खरं सांगते सोहमने तेच सांगितलं तिला कसं आहे ना तुम्ही सगळे खोटे आहात त्यामुळे तुमचा एकमेकांवरच विश्वास नाही म्हणून तुमचं बिंग फोडण्यासाठी मी सोहमला सांगितलं होतं तसं सांगणार काय ना ते खोटं वागतात ना त्यांचा एक छोटासा प्रॉब्लेम असतो त्यांच्या मनात सतत भीती असते स्वतःच्या सावलीला पण घाबरतात तुम्हा लोकांचं तसंच झालंय अक्का साहेब मी काही केलेलं नाहीये तुझा तर थोबाट फोडेन ग मी सगळं ऐकलंय मी चला बाहेर सगळ्यांसमोर तुमच्या पापांचा हिशोब मांडायचा चला चला थांबा सोहम भाऊजी देवकी या सगळ्या प्रकरणाचा खरा सूत्रधार चिंतामणी याच्या गलिच्छ डोक्याने हे सगळं कारस्थान रचलं होत आणि यात याला मदत केली ही त्याची आची रुपाली आणि या रमाने म्हणजे या खऱ्या जानकी वहिनी नाही त्या दिवशी आपली कल्याणी त्या कॉम्प्युटरवर इंटरनेटवर काही फोटो शोधले त्यात या रमाचा फोटो आहे रमा केळकर मग हिची जरा माहिती काढायचा प्रयत्न त्यात मला असं कळलं की तिला आई वडील नाही आहेत ते अपघातात गेले एक मामा आहे त्याने हिला अनाथालयात ठेवलं होतं तिथेच लहानाची मोठी मग त्याचा पत्ता काढून तिथे गेले तिकडे या रमाबद्दल मला असा काही पुरावा मिळालाय की ज्याने हे सिद्ध होईल ही चाणकीताई नाहीच नाही नाही हे सगळं खोटं आहे असं पुरावा वगैरे काही नाहीच आहे अगं भक्कम पुरावा आहे माझा तू म्हणालीस तू जानकी ताईंचा पुनर्जन्म हो आहेच मुळी हो आहे हो शर्मा जानकी ताईंचा मृत्यू सोहमच्या जन्मानंतर एक वर्ष म्हणजे 1987 पण भाऊजी या रमाचा जन्म 1984 सालचा जर जानकीताईंच्या मृत्यूच्या 3 वर्ष आधी हिचा जन्म झालाय तर ही जानकीताईंचा पुनर्जन्म कसा असेल काय ग तिच्या जन्माचा दाखला आणलाय आम्ही कल्याण रे भाऊजी
खोट आहे सगळं, खरंच खोट आहे हे. अगं तू खोट आहे असं म्हणून सत्य बदलत नाही रमा. बरं का, माझ्याकडे आणखीन पुरावा आहे. एक, ओ साधू बाबा यात. काय रमाबाई, ओळख पटते का कि नाही? काय ग बोबडी का वळली आता? ओळखलंस? हे तर तेच आहे ना जे म्हणाले होते की भूतकाळ जिवंत होईल वगैरे. हो ना, फक्त फरक एवढाच आहे देवकी, हा माणूस साधू वगैरे नाहीये, यांच्यासारखाच बनेल या रमाचा मामा. आणि हे सगळं करणारा हो चिंतामणी. मी काय केलो? आता खरं सांगताय की? सांगतो. जसा मी रुपालीचा मामा आहे ना, तसा हा त्या रमाचा मामा आहे. आणि आम्ही दोघांनी मिळून तुम्हा सगळ्यांना मामा बनवायचं असं ठरवलं. चिंतामणी, सांगतो. तुला माहितीये का, हा भेटल्यानंतर ना आम्ही दोघांनी प्लॅन केला. ऐकलत ना भाऊजी, हे सगळं यांनी रचलेलं कारस्थान होत. पण आता सर यांना इतक्या जुन्या गोष्टी आपल्या घरातल्या कळल्या कशा? हो ना, मलाही हाच प्रश्न पडलाय की एवढ्या सगळ्या जुन्या गोष्टी या बाईला सांगितल्या कोणी असतील. नाही हे कोडं मला सुद्धा पडलंय, पण माझी खात्री आहे देव याच उत्तर रुपाली नक्की देईल आपल्याला. काय ग रुपाली, बोल नाही तर. मला काय माहित, मला खरंच काही माहित नाही, माझा काहीच हात नाही आहे यात. हिला सगळं कसं कळलं मला नाही माहित. खरं सांग. पण मला माहितीये, हे सगळं हिला कळण्यामागचं कारण आहे ही डायरी. ह्यात सगळं लिहिलंय. अनेक वेळेला ही डायरी हिच्या हातात बघितली, आली म्हणून हिच्या रूम मध्ये जाऊन शोधली आणि ती घेऊन आली. माझी डायरी. जानकी ताईंची डायरी. जानकी ताईंना डायरी लिहायचं छंद. त्यांच्या मृत्यूनंतर मला त्यांच्या सामानात सापडली होती, मी वाचली. ही डायरी मी सोमच बाबांकडे दिली होती. काय ग तुला कुठे सापडली?
काय विचारते मी, कुठे सापडली डायरी? बोल, तुमच्या रूमची साफसफाई करताना म्हणजे यात वाचून तू मागे घडलेल्या गोष्टी हिला सांगितल्यास? आयुष्य लिहिले त्यांनी या टाईम त्यांनी स्वतःबद्दल लिहिलंय, माझ्याबद्दल पण माझ्याबद्दल म्हणजे माझ्याबद्दल जे गैरसमज ते लिहि. आणि या रमाने ते तसेच तुम्हा सगळ्यांसमोर त्यावेळेला सुद्धा या सगळ्या गैरसमजांमुळे घरातलं वातावरण खूप खुशीत झालं. त्याचा फक्त जानकीताईंनाच नाही, मलाही खूप त्रास होत होता. एके दिवशी मी ठरवलं साताऱ्याला निघून जायचं. दादासाहेबांना सांगितलं पण नाही राहू शकत. निघते मी तयारी पण निघणार होते आणि इतक्यात इतक्यात जानकीताई आल्या माझ्या. मला म्हणाल्या कशी बोलायचं, खूप बोल, मन मोकळं केलं. ते मला म्हणाल्या, राजलक्ष्मी जाऊ नकोस, या घराला तुझ्यासारखी सून हवी. अगं राजलक्ष्मी, मीच कुठेतरी कमी पडते ग, हीच सहल होती त्यांच्या मनात. माझी आणि जानकीताईंची ती शेवटची वेळ, त्यानंतर त्या गेल्या त्या आईला मारलं किंवा माझ्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, या दोन्ही गोष्टी खोट्या आहेत रे. खरं सांगू का तुला, तुझ्या बाबांचा स्वभाव खूप लहर होता. त्यांचं आणि जानकीताईंचं अजिबात पटायचं, सतत घरात वाद असायचे. या सगळ्याचा ताण त्यांना सहन नाही झाला आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला रे. तुला सांगते, ज्या दिवशी त्या गेल्या ना आत्महत्या करायला, मी त्यांच्या मागोमाग गेले होते रे, पण मी पोचण्या आधी सगळं संपलं होतं. सिद्ध करणारा काही पुरावा नाहीये रे माझ्याकडे, पण मला माझ्या देवाला ठाऊक आहे की मी निर्दोष आहे. सोहम माझ्यावर विश्वास ठेव. आई, आई माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू असं काही करू शकत नाही माझा विश्वास. जे घडलं त्याच खूप घाणेरडं रूप या बाईने सगळ्यांसमोर ठेवलं, त्यामुळे आपल्या घरात फूट पडली या बाईमुळे. आणि हिला मदत केली ती या रूपालीने आणि या चिंतामणीने. तुझं नशीब खूप चांगले आहे. या घराचे आणि या माझ्या आईचे संस्कार माझ्यावर म्हणून थांबलाय. तर सध्या या हाताने जीव घेतला असता मी तुझा इथं. सोहम, आंबाळा यांना काय शिक्षा करायची?
त्या कसं शिक्षा तर होणारच. आम्ही घेतली आहे तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.